हे निकाल देशभरात मोदी हेतू मुमकिन है असं म्हणणाऱ्यांसाठीच फरक आहे. मागील 9 वर्षांमध्ये मोदींनी प्रचंड नकारात्मकतेचं हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे, त्याला लोक कंटाळलेले आहेत. बेरोजगारी, महागाई याचा ग्रोथ रेट पाहत आता कर्नाटक मधील जनता सुशांत झाली आहे. दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे आणि या येणाऱ्या निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पाहेल असं देखील शिवसेना ठाकरे गटनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. पाहूया मराठीतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला का आणि काय सांगतो? प्रश्नच नाही. राहुल गांधींना त्यांची इमेज खराब करण्याचा, डॅमेज करण्याचा प्रयत्न त्यांचीच काय, एकूण नेहरू गांधी आणि त्या सगळ्या मॉडेलची डॅमेज करण्याचा प्रयत्न हा भाजपाकडून सातत्याने झाला. परंतु ज्या राहुल गांधीला भाजपाच्या स्लीपर सेलने पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला, तो पप्पू सगळ्यांचा बाप ठरत आहे. पप्पू सिर्फ पास नाही हो गया है, पप्पू मेरिट में आ रहा है. काही हनुमानाच्या नावाने मत मागले कर्नाटकमध्ये, काय वाटते ते कार्ड चाललं नाही? नाही, भाजपची ही फार जुनी सवय आहे. जेव्हा कधी भाजपा वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरते तेव्हा तेव्हा भाजपा आयदर महापुरुषांच्या फोटो आड लपते. जशी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न झाला पण ती फेल गेली. अगदी संभाजीनगरमध्ये तर सावरकरांना मानणारे 23च लोक होते का असा प्रश्न पडला, कारण त्या गौरव यात्रेत 23च लोक होते. तर हे सगळं जर पाहता कधी धर्माच्या आड लपायचं, कधी महापुरुषांच्या आड लपायचं, मला असं वाटतं की आता लोकांना हा सगळा डाव कळलेला आहे. पब्लिक तुमची सभा होत्या रामटेकमध्ये, रामटेक जो शिवसेनेचा गड आहे राष्ट्रवादी असेल डिचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्याकडून असं वक्तव्य येतं की तुम्हाला महाविकास आघाडी तोडायची आहे का, कुठेतरी हलबल दिसत नाही. आम्हाला जर महाविकास आघाडी तोडायची असती तर आम्ही अनेक मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यांवर बोलू शकलो असतो. आपल्याला आठवत असेल की विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये विदर्भाची आमची जागा होती, ती जागा आम्ही सपशेल माघार घेतली त्याच्यामध्ये. कारण आम्हाला असं वाटलं की काँग्रेसचे सुनील केदार असतील, नानाभाऊ पटोले असतील, जर हे आग्रह धरत असतील की आम्ही ही सीट काढू शकतो तर आम्ही थांबलं पाहिजे, आणि आम्ही थांबलो, आम्ही त्याच्यात काहीच बोललो नाही. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी तोडण्याचा अजिबात विचार कधीही करत नाही आहोत. राहिला प्रश्न सन्माननीय राऊत साहेबांचा, तर आपण समजून घ्या की राऊत साहेब एकाच वेळेला दोन भूमिका अदा करतायत. एक की ते एका पक्षाचे सन्माननीय नेते आहेत, दुसरीकडे ते सामनासारख्या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. त्यामुळे संपादक म्हणून त्यांचा जो एक फ्री हँड आहे तो ते वापरतात. तो तटस्थपणे एक पत्रकार म्हणून ती भूमिका मांडणं, एरवी जर त्यांनी एक कल्लीपणा केला तर तुम्हीच लोक पुन्हा म्हणाल की राऊत साहेबांनी पत्रकारितेचा धर्म वाटवला, म्हणजे तुम्ही आम्हाला पायीही चालू देणार नाही आणि घोड्यावरही बसू देणार नाही, ऐसा कैसे चलेगा दादा. पावसात दानूसोबत चर्चा झाली, राजकीय चर्चा होती, काय चर्चा झाली? आम्ही कर्नाटकच्या निकालाबद्दल बोलत होतो. कर्नाटकच्या निकालाचं एकूण जे आजचं वातावरण आहे त्यावरती आम्ही बोलत होतो. तेव्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की होय आम्ही जरा पिछाडीने आहोत, परंतु काय कर्नाटकमध्ये कोणतंच सरकार दोन वेळा कंटिन्यू करत नाही, त्यामुळे आम्ही कदाचित यावेळेला पिछाडीवर आहोत. पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का, असं वाटत नाही का दानवे साहेब की मोदीजींची वाढती नकारात्मकता ही या सगळ्या गोष्टींवर परिणाम करते? तर ते म्हणाले आता फार गर्दी आहे, नंतर बोलूया. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.